आणखीन काही सफिक्स आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. बघा, टी एच हूड, एस एच आय पी, ए जी ई, आय ओ यू आर, यू आर ई, ई आर, टी ई आर, डबल ई ओ आर, त्याच्यानंतर डी ओ एम, आय एस टी, आय एस एम, आणि आणखीन एक येतं आहे सेन्स. बघा, एवढे घटक याच्यामध्ये आलेले आहेत, मेंबर परत वाढलेत. काउंटिंग जर करून बघितलं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 सफिक्स. ते भरलेच पाहिजे तेवढे. त्याच्या पेक्षा जास्त भरले तर आणखीन शोधा, तुम्ही बस संशोधन करत राहा. पण एक लक्षात ठेवायचं की हे जोडल्यानं नऊन तयार झालं पाहिजे. झालं, टी एच आले बघा, टी एच त्याच्यामध्ये बघा, एच ई एल हा शब्द तुम्ही ऐकला असं बघा, हिल हिल हिल, कामन हिल मी, आ हिल मी, ते हिल हिल म्हणजे काय, एखादं जखम भरून काढणे, दुःख भरून काढणे. हिल हिल पासून तयार झाले बघ बरं हेल्थ. आणि त्या हेल्थलाच तुम्ही वाय लावलं तर हेल्दी नाऊन नाही तयार होणार. लक्षात ठेवा, हेल्थ नाऊन झालेलं आहे. हेल्थला नाऊनला वाय लावता येणार नाही. तुम्हाला नाऊनला वाय लावलं तर तुम्ही ॲडजेक्टिव्हच्या घरात प्रवेश करतात. म्हणून आपल्याला हे वाय थोडंसं धोकादायक जाईल, कारण हे नाऊन तयार करण्यासाठी पण वापरतात आणि ॲडजेक्टिव्ह तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. झालं, मी इथं घेतलं आता वाईड, पण वाईड मात्र हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि वाईडचं ई जर काढलं तर वाईडपासून काय तयार झालं बघू, विड्थ. लॉंग असतं तर काय केलं असतं आम्ही, लेंथ. आम्ही स्ट्रॉंग असतं तर आम्ही ह्या स्ट्रॉंगपासून काय केलं असतं सांगा बरं, एस टी आर ओ एन जी टी एच झालं की बरोबर आहे का, तर चुकलं आहे. याच्यामध्ये सर एवढ्या मोठ्या कॉन्सोनंट्सला एकच वॉवल जोडून ठेवतोय, तीच तर खासियत त्याची. स्ट्रेंथ बघा, ओच्या ऐवजी फक्त मी ई वापरले, काय केलं, स्ट्रेंथ. स्ट्रॉंगचं स्ट्रेंथ, ब्रॉड असेल तर ब्रेथ. टी एच त्याच्यामध्ये यायला लागलं, ठीक आहे. आता हुड 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 बघा बरं, मॅन हे तर कॉमन नाऊन आहे सर. मॅनपासून काय तयार झालं, मॅन हुड. याचा अर्थ हे कॉमन नाऊन आहे, हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, कारण हे अवस्था दाखवतंय. पुरुष पुरुषत्व, वुमन वुमनहुड, चाइल्ड असतं तर काय केलं असतं, चाइल्ड हुड. नेबर असतं नेबर, चला एन ई आय जी एच बी ओ यू आर, हे पण नाऊन आहे. नेबरचं काय केलं असतं सांगा बरं, नेबर. नेबरचं काय केलं असतं, नेबर हुड. झालं ना, म्हणून औरंगाबादमध्ये असं आपल्याकडे लिहिण्याची पद्धत आहे, N8, N9, N11. अरे काय आहे एन, एन फॉर व्हॉट. मी सुद्धा N8 राहिलेलं आहे एक वर्ष. एन फॉर नेबरहूड, तिथल्या राहणाऱ्याच लोकांना विचारलं तरी त्यांना माहीत नाही आहे. आपल्याला माहिती कळावं लागेल, चौकशी राहावं लागते. उद्या औरंगाबादमध्येच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जर विचारलं, सांग रे व्हॉट व्हॉट धीस लेटर, व्हॉट डज धीस लेटर स्टँड फॉर, हे लेटर कशासाठी वापरणार तुम्ही, एन एन फॉर, एन स्टँड्स फॉर व्हॉट, नेबरहूड. त्याला मेन रोडच्या आतमध्ये ज्या कॉलनीज आहेत, त्या कॉलनीजचं मिळून त्यांचं एक शेजाधर्म त्याचं निर्माण केलेलं आहे, शेजारी शेजाऱ्या कॉलनीजचा. आणि तो ग्रुप तयार केला, त्याने तिने नाव दिलं N8. चालेल, पुढे बघा, हुड 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 झालं. चला शिप, चला घेतला मी फ्रेंड. सर हे पण नाऊन आहे, कॉमन नाऊन. आणि फ्रेंडचं तयार झालं सर फ्रेंडशिप, शाबास. मग मला सांग, फ्रेंडचं अपोजिट इनेमी आहे, इनेमी पण नाऊन आहे, मग काय इनेमीचं तुम्ही असं इनेमी शिप करणार का? काही म्हणजे नाही सर, चुकलं आहे सर तुमचं, वायचं काय करा तुम्ही, आय करा सर. अरे तरी पण हे चुकलं आहे रे, इनेमी शिप होत नाही रे, याचं काय होईल, एनमीटी. बघा ITY आलंय का, म्हणून एक लक्ष ठेवायचं, एक्झाममध्ये फ्रेंडचं अपोजिट इनेमी असं कधीही विचारणार नाही, पण फ्रेंडशिपचं अपोजिट काय तर ते इनेमीशिप टाकलं, एनमी टाकलं तर सांभाळून राहायचं, एनमीटीच घ्यायचं. त्याला शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व त्याच्यामध्ये आलं. चला ए जी ई मी घेतलं इथं मॅरी. सरे मॅरी वर्ब आहे, मॅरी पासून तयार झाले मॅरीज. ही अवस्था आहे,
मॅरेज काय झालेली अवस्था झालं, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश झाला मॅरेज. तरी काही जण म्हणतात की हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी असं म्हणायला पाहिजे की हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी, कारण तो या अवस्थेमध्ये आणखीनही आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन करता येत नाही त्या अवस्थेचं. ती अवस्था कुठून सुरू झाली, त्या दिवसाचं सेलिब्रेशन म्हणून आपण वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणतो, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी, याच्यापुढे लक्षात ठेवूया आपण. कारण ही साता जन्माची अवस्था एकच सुटणार नाही. झालं मॅरेज, कॅरी असतात त्याला की कॅरीज झाले. त्याही पुढे बघूया, आणखीन हे पुसून टाकतोय मी. ए जी ई झालं सर बिहेव, हे वर्ब आहे आणि बिहेवचं काय झाले, ई कटलं आणि त्याच्या शेवटी बिहेवियर, बिहेवियर झालं त्याच्यामध्ये. बघा यू आर ई मध्ये मी इथं फेल हे वर्ब घेतलं आणि फेलचं झालं फेल्युअर. तुम्ही मॉइस्ट शब्द घेतला, मॉइस्ट हे पण वर्ब आहे, मॉइस्टचं झालं बघा मॉइश्चर. ई आर टीच मागे एक्झामला आलेलं बघा, टीच टीच हे काय झालं वर्ब आणि टीच पासून लगेच तुम्ही तयार केलं टीचर, ई आर लागलंय. लाफ शब्द घेतला, लाफ एल ए यू जी एच लाफ हे पण वर्ब आहे, लाफचं लगेच केलं तुम्ही लाफर करणार का तर नाही, म्हणजे त्याला टी आर लागलं लाफ्टर हास्य. डबल ई वाला आत्ताच पाहिलं बघा आपण, प्रेझेंट या शब्दाला तुम्ही ह्या वर्बला प्रेझेंटी करत असताना काय केलेलं आहे, प्रेझेंटी ई लावलंय. ॲबसेंट असतं तर आम्ही ॲबसेंटी केलं असतं. ओ आर मध्ये घेतलं ऍक्ट हे वर्ब आहे, ऍक्टचं केलं तुम्ही ऍक्टर. डम 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 बघा, किंग किंग हे किंग कोण याच्यातलं नाऊन आहे आणि किंग हे नाऊन आहे तर त्याचं झालं किंगडम. पण प्रत्येक नाऊनला डम लागलंय का नाही, मग हे वाईज हे ऍब्जेक्टिव्ह आहे आणि वाईजचं जर ई जर काढलं तर त्यापासून विजडम तयार झाले. अनेक शब्द त्याच्यानंतर पुढे पाहूया, इकडेच घेतोय जागेअभावी. डम आला तर आय एस टी बघा याच्यामध्ये मी रियल हा घेतला ऍब्जेक्टिव्ह, त्या ऍब्जेक्टिव्हला सुद्धा तुम्हाला आय एस टी लावून रिअलिस्ट करता येईल. इतकंच नाही तर रियल ह्याच ऍब्जेक्टिव्हला तुम्ही आय एस एम लावलं तर रिअलिझम सुद्धा होते. तुम्ही क्रिटिक शब्द घेतला, क्रिटिक हे नाऊन आहे मुळात, क्रिटिकचं सुद्धा तुम्हाला क्रिटिसिझम करता येते. झालं. आणि लास्ट वर्ड आहे तो म्हणजे कॉमन, हे ऍब्जेक्टिव्ह आहे आणि त्याच्यापासून तयार झालं बघा वर कॉमन सेन्स. झालं. पण मागे काही परीक्षेमध्ये उदाहरणं येऊन गेली बघा, ती कशी गोंधळात टाकणारी होती. त्यांनी मागे दिलं होतं व्ही व्ही सेक्शन शब्द बघा, आता हा मुळात नाऊन एक वर्ब आहे हेच तर चेक करण्यासारखं आहे. सर म्हणतो सर सेक्शन, सर सेक्शन आय वायन लागले सर, टी आय वायन, टी आय वायन काय झालं सर, ते नाऊन नाहीये, हे बेसिक हे वर्ब होतं फसण्यासाठी आलं होतं. व्ही व्ही सेक्शन म्हणजे डिसेक्शन जेव्हा करतात ऑपरेशनच्या वेळेला त्या आलं ते व्ही व्ही सेक्शन. मग व्ही व्ही सेक्शन करणारा कोण, मग त्याचं नाऊन तयार झालं होतं व्ही व्ही सेक्शनिस्ट. मग त्याला आय एस टी लागले, आत्ता झालं ते नाऊन, हे सुद्धा परीक्षेला विचारलं आहे. इतकंच नाही पोस्टपॉन, काही जण पोस्टपॉन पण आहे, पोस्टपॉन्ड डी कुठून आणले काही कळतच नाही, प्रोनाऊन्सिएशनमध्ये काही ऐकलेलंच नसतं, काही कधी तो शब्द पाहिलेलाच नसतो. पोस्टपॉन पोस्टपॉन त्याचं लगे पोस्टपॉनला एम ई एन टी ला, पोस्टपॉनमंट पोस्टपॉनमंट हे त्याच्यापासून काय तयार होतं, नाऊन तयार होते. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या, आजचा तास आपण एवढ्यावरच थांबूया. उद्याच्या तासाला एक लक्ष ठेवायचं की हे पूर्ण तुम्ही एकदा रिव्हिजन द्या, प्रत्येक कागदावर तुम्ही लिहून बघा, कागदावर पाच पाच वेळेस लिहा पेजवर, कारण हे स्क्रीनशॉट काढल्यावर तुम्हाला ते सगळे सापडतील ना, याचा एक रट्टा मारा. कारण आपल्याला उद्याच्या तासाला हे वाय त्याच्यानंतर आलेलं आणि आणखीन कोण याच्यातलं ए एल हे कसे दोन धोकादायक आहे आणि हे दोन सफिक्स परत तुम्हाला ॲडजेक्टिव्हच्या घरात पण सापडतील. झालं. ते आपण उद्याच्या तासाला पाहून थोडं थोडी क्षमता वाढवत जाऊया, कारण उद्या आल्याच्या नंतर परत मला हे लिहिणं आहेच. झालं. मी पण ते लिहून लिहून बघतोय, मी पण जितक्या बॅचेस घेईन, जितकं मी लिखाण करेन, मी जितका अभ्यास करेन, तितकं माझ्या लक्षात राहील, जितकं माझ्या फ्लोमध्ये टीचिंग येत आहे
मी सुद्धा जसं 4 महिने जर मी काहीच नाही शिकवलं तर काय प्रॉब्लेम झाला असता 4 महिन्यामध्ये? मी सुद्धा नील झालो असतो. याच्यापेक्षा बेकार अवस्था तुमची होईल जर तुम्ही अभ्यास केला नाही तर. झालं, परीक्षा आज नाही उद्या होतीन, नाही तर 6 महिन्यानं होतीन, वर्षभरात होतीन, पण परीक्षा होणार त्यावेळेला. आणि ज्या दिवशी असेल त्यावेळेला काय करणार तुम्ही? काय महिन्याभरात अभ्यास करणार आहात का? नाही. एक लक्ष ठेवायचं, शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता ही महिन्याभरात कमवता येत नाही, तिला सातत्य लागते. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आजच्या तासाला आपण इथं थांबूया.